नमस्कार, हे आहे बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. सुरुवातीला आपण सर्वांचं स्वागत. वळूयात हेडलाईन्सकडे. मासेमारी आदी संकटात याला जबाबदार बोर्ड उपस्थित होतोय प्रश्न. रत्नागिरी MIDC क्रीडा भवनाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट. आणि वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास 3 महिन्यासाठी लायसन होणार रद्द. तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे. मासेमारी आली संकटात याला जबाबदार कोण उपस्थित होतोय प्रश्न. 1 सप्टेंबर पासून सुरू झालेला मासेमारी व्यवसाय संकटात आला आहे, त्यामुळे मच्छीमार बांधव हवालदिल झाले आहेत. मात्र याला शासनाचे अधिकारी जबाबदार असल्याची चर्चा मच्छीमार बांधवांमध्ये सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारी 1 सप्टेंबर पासून सुरू झाली, मात्र नोव्हेंबर संपायला आला तरी मच्छीमारांना डिझेलचा खर्चही सुटलेला नाही, त्यामुळे मच्छीमार संकटात आला आहे. काही मच्छीमार आपल्या बोटी पाण्यातही सोडत नाही आहेत. शासनाला कोट्यावधी रुपयाचं परकीय चलन मिळवून देताना जिल्ह्यातील या मच्छीमारांकडून अनेकांना रोजगारही उपलब्ध होतो. मच्छीमारीमुळे मोठ्या प्रमाणात मत्स्य प्रक्रिया कारखानेही चालतात, मात्र मच्छीच मिळत नसल्याने कारखानेही बंद पडू लागले आहेत. काही व्यावसायिक डबघाईला आले आहेत, त्यामुळे सरकारने मच्छीमारांना मदत करणे गरजेचं आहे. तर दुसरीकडे परप्रांतीय नौका खोल समुद्राप्रमाणे किनारी येऊन समुद्र धुवून नेत आहेत, त्यामुळे अधिकारी सुस्त का असा प्रतिप्रश्न मच्छीमारांकडून उपस्थित केला जात आहे. याची दखल शासनाने घ्यावी. याबाबत बोलतायत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुजा. मासेमारीकडे कोकणातला मूळ व्यवसाय म्हणून पाहिलं जातं, कारण या व्यवसायामधून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा प्रकारचा फार मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते. शासनाला परकीय चलन देखील फार मोठ्या प्रमाणावर ह्या व्यवसायापासून उपलब्ध होतं. परंतु यावर्षी ही मासेमारी जी आहे ही अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये आली आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये मासेमारी सुरू होती, आता जवळजवळ नोव्हेंबर महिना संपत आला, परंतु मासेमारीची अवस्था अत्यंत दयनीय आहे. मासेमारीसाठी म्हणून समुद्रात जातात, परंतु हात हलवत त्यांना परत यावं लागत आहे. डिझेलला होणारा खर्च किंवा त्या बोटीवर काम करणाऱ्या कामगारांचा खर्च देखील मिळालेल्या माशांमधून वसूल होत नसल्याकारणाने जवळजवळ 90% मच्छीमारांनी आपल्या बोटी या किनाऱ्याला बांधून ठेवल्या आहेत. शासनाने याची दखल घेऊन यामध्ये मासेमारीचा दुष्काळ जाहीर करावा आणि त्यांना मदत द्यावी. परंतु ही सर्व प्रोसेस होण्याकरिता वेळ लागतो. तत्पूर्वी मासेमारांचा फार दिवसापासूनचा जो डिझेलचा परतावा शासनाकडे शिल्लक आहे तो शासनाने त्वरित या लोकांना द्यावा आणि त्यांची तात्पुरती का होईना या मत्स्य दुष्काळातून सुटका करावी राष्ट्रवादी पक्षाची मागणी आहे. एकूणच जिल्ह्यातील मासेमारी व्यवसाय संकटात आल्याने शासनाने आता मच्छीमारांना खरा दिलासा देण्याची गरज निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तर रत्नागिरी MIDC येथील क्रीडा भवनाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट. रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी हे क्रीडा क्षेत्रामध्ये चमकावेत, त्यांना चांगलं स्थान मिळावं यासाठी केंद्रीय माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी रत्नागिरी येथील क्रीडा भवनासाठी भरीव निधी दिला, मात्र त्याचे उद्घाटन झालेलं नसल्यामुळे त्याची पाहणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली आहे. त्यातील मुलांना विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवता यावं, त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा यासाठी रत्नागिरी ते राज्यस्तराचे क्रीडा संकुल उभं केलं जात असून त्याचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. तसेच रत्नागिरीचे माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी हे क्रीडा संकुल उभं राहावं म्हणून प्रयत्न केले, त्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचं मोठं योगदान लाभलं होतं. कोट्यावधी रुपये खर्च करून उभ्या राहणाऱ्या या क्रीडा संकुलाचं काम गेले 3 वर्ष संथ गतीने सुरू असून त्याची पाहणी नुकतीच रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली आणि हे क्रीडा भवन लवकरात लवकर कसे पूर्ण होईल यादृष्टीने उपाययोजना केल्या जाणार असल्याचंही मत व्यक्त केलं. रत्नागिरी MIDC येथे असणाऱ्या क्रीडा संकुलाचं प्रथमदर्शनी भाग पूर्ण झाला असून पाठीमागील क्रीडांगण पूर्ण होणे बाकी आहे. तसेच या क्रीडांगणाला संरक्षण भिंत नसल्यामुळे अनेक वाटसरू या इमारतीचा दुरुपयोग करत असल्याचंही निदर्शनास आलंय. यासाठी जिल्हाधिकारी तथा मुख्य दंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिलेली ही भेट निश्चितच सार्थकी लागेल असा विश्वास क्रीडाप्रेमींना वाटू लागला आहे.
हे क्रीडांगण लवकर सुरू व्हावं आणि येथील विद्यार्थ्यांना खेळाडूंना त्याचा लाभ मिळावा ही अपेक्षा मात्र आता या क्रीडांगणाला जिल्हाधिकाऱ्यांमुळे नवसंजीवनी मिळेल आणि ते लवकरच सुरू होईल एवढं मात्र निश्चित. तर पुढची महत्त्वाची बातमी आहे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास 3 महिन्यासाठी लायसन होणार रद्द. वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यामुळे वाहनांच्या होणाऱ्या अपघातात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शासनाने वाहन चालक मोबाईलवर बोलत असताना सापडल्यास त्याचे लायसन 3 महिन्यासाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात वाहन चालकांना मोबाईलवर बोलताना पुढील 3 महिन्यात आपल्या वाहन चालवण्यावर बंदी येऊ शकते याबाबत वाहतूक खात्याने संपूर्ण राज्यात परिपत्रक जारी केलं असून वाहतूक नियमांचं उल्लंघन झाल्यास वाहन चालकाचं लायसन 3 महिन्यासाठी रद्द केलं जाणार आहे. याची अंमलबजावणी रत्नागिरी शहरात केली जाणार असून पोलीस निरीक्षक अनिल विभुदे यांनी त्याला दुजोरा दिला आहे. रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोबाईलवर बोलल्यामुळे दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचे अपघात झाले असून यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तसेच काहींना आपले हातपायही गमवावे लागले असून मोबाईलवर बोलल्यामुळे मोठे अपघात झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. या बातमीपत्रात इथंच थांबतोय, भेटूया पुढच्या बातमीपत्रात. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. नमस्कार. मासेमारी आधी संकटात याला जबाबदार कोण? उपस्थित होतोय प्रश्न. रत्नागिरी MIDC येथील क्रीडा भवनाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट. आणि वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास 3 महिन्यासाठी लायसन होणार रद्द. वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यामुळे होणाऱ्या अपघाताला शासनाच्या या कठोर निर्णयामुळे चाप बसेल आणि अपघातांचं प्रमाणही कमी होईल. मात्र याचे पालन काटेकोर आणि योग्य पद्धतीने होणे गरजेचं आहे. तर या होत्याच्या सविस्तर बातम्या. आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर.